रिसंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील कम लेट्स मेक नंबर्स हा चॅप्टर आज आपण पाहूयात म्हणजे चला संख्या तयार करूया कम लेट्स मेक नंबर्स म्हणजे चला संख्या तयार करूया तर पहा रमा हॅ रमा अँड यश आर प्लेईंग द गेम ऑफ मेकिंग नंबर्स लेट्स जॉईन देम रमा आणि यश हे काय करतात दोघं जण म्हणजे संख्या बनवण्याचा खेळ खेळतात तर आपणही काय करूया त्यांच्यासोबत तो खेळ खेळूयात कशाचा संख्या बनवण्याचा म्हणजेच मेकिंग नंबर्स हा खेळ ते गेम आहे जो तो ते खेळतात कोण कोण खेळतात रमा आणि यश सम नंबर्स आर गिवन इन सर्कल्स इच चाइल्ड शोल्ड चूज टू डिजिट अँड मेक टू नंबर्स आता पहा इथं काही सर्कल्स दिलेत मग त्या सर्कलमध्ये त्यांनी काही आपल्याला डिजिट uh, दिलेत म्हणजे अंक दिलेत मग प्रत्येक आपण जे आता इथं जे तुम्हाला स्टुडंट दिसतात विद्यार्थी दिसतात त्यांनी काय करायचे टू टू डिजिट आहे ते चूज करायचे आहेत आणि त्यापासून नंबर्स तयार करायचे आहेत म्हणजे दोन अंक डिजिट काय दोन अंक काय करायचे आहेत निवडायचे आणि त्यापासून संख्या तयार करायची पहा इथं आता त्यांनी आपल्याला आता इथं काही विद्यार्थी दाखवलेत आणि काही सर्कलमध्ये डिजिट आहेत डिजिट म्हणजे काय अंक आणि नंबर्स म्हणजे संख्या आता इथं फर्स्ट पाह त्यांनी आपल्याला आता एक तयार करून दाखवले आता डिजिट म्हणजे काय अंक आणि नंबर्स म्हणजे संख्या आता इथं डिजिट आहेत कोणते डिजिट आहेत वन आणि थ्री हे दोन अंक आहेत मग त्यापासून त्यांनी काय केले पाहिजे एक टू नंबर्स तयार केलेत म्हणजे दोन संख्या तयार केल्यात इथं थर्टीन आणि इथं थर्टी वन हे दोन अंकापासून त्यांनी हे दोन अंकी संख्या काय केल्या तर तयार केल्यात आता नेक्स्ट पहा आता आता ही जी गर्ल्स दिसते आपल्याला मुलगी तिने कित कोणते नंबर कोणते अंक चूज केलेत निवडलेत सेवन आणि एट आता यापासून आपल्याला संख्या तयार करायच्यात नंबर आता सेवन एट किती संख्या झाली सेवन्टी एट आणि एट आणि सेवन एटी सेवन आता हा मुलगा जो आहे त्याने कोणते अंक निवडलेत सेवन आणि फायव्ह आणि त्यापासून सेवन्टी फाईव्ह आणि फिफ्टी सेवन हे दोन नंबर्स काय झाले तर दोन संख्या तयार केल्यात आता इथे पहा आता तुम्हाला काय करायचं ह्या सर्कलमधून काय करायचे आहेत कोणतेही दोन अंक निवडायचे आहेत आता बाकीचे आपल्याला थ्री त्यांनी ऑलरेडी करून दिली होती आता इथं आपल्याला तुम्हाला काय करायचे आहेत डिजिट इथं निवडायचे टू कोणतेही आता इथं पहा ही जी मुलगी आहे तिने कोणते निवडते सिक्स आणि फोर मग इथं किती लिहिणार तुम्ही सिक्स आणि इथं फोर मग त्यापासून तुम्हाला संख्या तयार करायच्यात एक होती सिक्स्टी फोर आणि इथं फोर्टी सिक्स त्यानंतर इथे पहा हा मुलगा जो दिसते त्याने कोणते अंक निवडलेत हे थ्री आणि एट मग थ्री आणि एट मग त्यापासून कोणती संख्या तयार झाली थर्टी एट आणि एटी थ्री ठीक आहे नेक्स्ट पहा आता खाली जे मुलं आहेत त्यांनी कोणते नंबर्स कोणते अंक निवडले ते फोर आणि नाईन मग इथं फोर इथं नाईन मग कोणते संख्या तयार केल्या त्यांनी त्यापासून फोर्टी नाईन आणि नाइंटी फोर आता ही जी मुलगी आहे तिने कोणते अंक निवडले तर नाईन अँड थ्री मग नाईन अँड थ्री आणि त्यापासून कोणत्या दोन संख्या तयार केल्यात नाईन्टी थ्री आणि थर्टी नाईन त्यानंतर इथे पहा टू आणि नाईन हे दोन अंक याने काय केले तर निवडलेत मग त्यापासून टू अँड नाईन ट्वेंटी नाईन आणि नाईन आणि टू नाईन्टी टू अशा प्रकारे हे जे मुलं आहेत त्यांनी काय केलेत प्रत्येकाने दोन दोन अंक निवडले आणि त्यापासून काय केले तर संख्या तयार केल्यात इथं दाखवलेत ना हे अंक सर्कलमध्ये मग त्यांनी काय केलं प्रत्येकाने दोन दोन अंक घेतले आणि त्यापासून हे ज्या संख्या आहेत आपण तयार केलेल्या ह्या त्यांनी काय केल्या तर तयार केल्यात नेक्स्ट पहा टू मेक द स्मॉलेस्ट अँड द बिगेस्ट टू डिजिट नंबर्स यूज इन द गिवन डिजिट आता पहा खाली काही त्यांनी आपल्याला काय दिले तर डिजिट दिले त्या अंकापासून तुम्हाला काय आहे सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या काय करायचे तयार करायच्यात खाली आता काही त्यांनी काय दिले तर आपल्याला नंबर्स दिलेत त्यापासून दोन अंकी संख्या सर्वात सा, मोठी व सर्वात लहान दोन अंकी संख्या काय करायची तयार करायची टेक टू डिफरंट नंबर्स फ्रॉम द पेटल्स अँड यूज देम टू मेक ॲज मेनी टू डिजिट नंबर्स ॲज पॉ पॉसिबल नाव राईट डाऊन द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट ऑफ द नंबर्स यू हॅव मेड आता पहा खाली त्यांनी ते आपल्याला काय दाखवलं इथं बा फुलांच्या काही पाकळ्या दाखवल्यात मग त्या पाकळीतील तुम्हाला काय करायचे जे वेगवेगळे दोन डिजिट आहेत अंक आहेत त्यापासून काय करायचं आहे जेवढ्या आ, संख्या तयार होतील टू किती दोन अंकी संख्या जेवढ्या तयार होतील तेवढ्या काय करायच्या आपल्याला त्या संख्या तयार करायच्यात व त्यातील आणि ज्या संख्या तयार झाल्याच्या नंतर त्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या काय करायची तिथं आपल्याला लिहायची कुठं लिहायची पा ह्या इथं पा इथं लिहायची आता ही जी पाकळी आहे फुलांच्या पाकळ्या आहे त्याच्यामध्ये कोणता नंबर आहे फोर आहे आणि सेवन आहे मग त्यापासून कोणत्या दोन संख्या तयार केल्या इथं पा त्याने एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दिलं मग फोर्टी आणि सेव्हन्टी फोर या दोन संख्या काय केल्यात त्यांनी दोन अंकी संख्या बनवल्यात मग त्यामध्ये फोर्टी सेवन अँड सेव्हन्टी फोरमध्ये ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सर्वात मोठी संख्या इथं लिहिली आणि स्मॉलेस्ट नंबर म्हणजे सर्वात लहान संख्या इथं काय करायचं आपल्याला त्या बॉक्समध्ये राईट करायचे फर्स्ट त्यांनी आपल्याला सॉल्व्ह करून दिलं आता सेकंड पाहूयात आपल्या फुलांच्या पाकड्यामध्ये कोणते डिजिट आहेत अंक आहेत फाईव्ह आणि एट आहेत मग त्यापासून आपल्याला संख्या तयार करायच्या इथं तयार होणाऱ्या संख्या इथं लिहायच्या फिफ्टी एट अँड एटी फाईव्ह आता फिफ्टी एट आणि एटी फायव्ह याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे एटी फाय ती थले जी हे आहे सर्वात मोठी संख्या आणि इथं सर्वात लहान संख्या कोणती आहे मग फिफ्टी एट नेक्स्ट पहा आता आता इथं फुलांच्या पाकळ्या किती आहेत थ्री आहेत म्हणजे हे थ्री डिजिट आहेत म्हणजे तीन अंक आहेत मग यापासून आता की पहा ट्वेंटी थ्री ट्वेंटी एट थर्टी टू थर्टी एट एटी थ्री आणि एटी टू हे काय झाले तर नंबर्स किती संख्या तयार झाल्या तिथं सिक्स संख्या तयार झाल्या तर मग त्यामध्ये आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे पहा इथं एटी थ्री इथं लिहायची आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे ट्वेंटी थ्री ठीक आहे नेक्स्ट पहा आता खाली तीन पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये थ्री नंबर्स आहेत सिक्स झिरो आणि नाईन आता यापासून आपल्याला काय करायचे आहेत नंबर्स तयार करायचे म्हणजे संख्या तयार करायच्या मग किती होईल सिक्स नाईन फक्त दोनच ना अंकी संख्या आपल्याला तयार करायला सांगितलं त्यामुळे आपल्या इथं किती होणार सिक्स आणि नाईन आणि सिक्स नाईन सिक्स्टी नाईन अँड नाइंटी सिक्स दोनच अंकी संख्या तयार करायच्या असल्यामुळं आपल्याला झिरो हा आपण घेणार नाही झिरो आणि सिक्स लिहिला पण तर ती फक्त एकच अंकी संख्या होती फक्त वन डिजिट होतो त्यामुळे फक्त यापासून थ्री डिजिट आहेत त्यापासून फक्त आपल्या दोनच संख्या तयार होणार आहेत कोणत्या कोणत्या सिक्स्टी नाईन आणि नाईन्टी सिक्स आता सिक्स्टी नाईन आणि नाईंटी सिक्स यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे नाइंटी सिक्स आणि छोटी कोणती आहे सिक्स्टी नाईन आलं लक्षात अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे त्यांनी जे आपल्याला डिजिट दिले त्यापासून किती अंकी संख्या तयार करायच्या दोन दोन अंकी टू डिजिट नंबर्स काय करायचे आपल्याला तयार करायचे ठीक आहे वी डू नॉट राईट द नंबर्स लाईक फाईव अँड नाईन ॲच झिरो फायू ओर झिरो नाईन वी राईट फायू ओर नाईन दे आर सिंगल डिजिट नंबर्स आता फाईव वन फाईव व नाईन हे जे नंबर्स आहे ते झिरो फाईव आणि झिरो नाईन याप्रमाणे आपण लिहित नाही त्या फाईव्ह व नाईन अशाच लिहिल्या जातात त्या अंकी संख्या आहेत इथं दाखवल्या ना आता हे येतं आपण जर सिक्स झिरो नाईन हे झिरो सिक्स असं लिहिलं जात नाहीत हे फक्त आपण कसं लिहिलं असं फायू सिक्स आणि नाईन हे आपण असंच लिहितो कारण कशामुळे कारण की त्या फक्त एकच अंकी संख्या असल्यामुळं आपण त्यांना असं लिहितो झिरो फाईव्ह किंवा झिरो नाईन असं आपण लिहित नाही कारण त्या एकच अंकी संख्या आहेत ठीक आहे आलं लक्षात येतील ना तुम्हाला आता आ, नंबर बनवता दोन अंकी दोन अंकापासून काही नंबर्स बनवायचे आहेत ना ते संख्या तयार करायच्या त्या तुम्हाला तशा प्रकार अशा प्रकारे काय आहेत नंबर्स बनवायचे आहेत अंकापासून काय करायचे दोन दोन अंकी संख्या तयार करायच्या ठीक आहे तर आपण आपला जो चॅप्टर होता कम लेट्स मेक नंबर्स म्हणजे चला संख्या बनवूया तयार करूया हा इथेच संपला तर आज आपण इथेच थांबूयात थँक्यू